अच्छा ठीक आहे, चलो थँक यू. हा तर त्यांनी पार्किंगचे काही पैसे आपल्याकडून घेतले नाहीत, बट आमचा आता विषय चालला होता की इथे कॅमेरा अलाउड नाही आहे, बट मोबाईल अलाउड आहे. मोबाईलमध्ये तुम्ही फोटो व्हिडिओ शूट बीट सगळे जे काही पाहिजे तुम्हाला ते करू शकता, बट कॅमेऱ्यामधून नाही करू शकत. इस लॉजिक को मैं क्या नाम दूँ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर दमणमधला आपला हा दुसरा दिवस आहे. काल आपण मुंबईवरून दमणला आलो, दुपारनंतर आपण फिरायला चालू केलं, त्यामुळे कालच्या दिवसामध्ये खूप कमी जागा आपण एक्सप्लोअर केल्या. बस आजच्या दिवशी आपण बरंच काही एक्सप्लोअर करणार आहे. दमणला लोक आल्यानंतर दमण वन डेमध्ये सुद्धा करून रिटर्न जातात, बट मी तुम्हाला सजेस्ट करतो की दमणला जर तुम्ही आला तर एक दिवस स्टे करा आणि नाईट लाईफसुद्धा इथली बघा, आणि देन त्यानंतर तुम्ही रिटर्न जिथून आलाय तिथे तुम्ही जाऊ शकता. आजच्या आपल्या दिवसाची सुरुवात ही नानी दमण जेटीपासून होते आणि नानी दमण फोर्टपासून होते. तुम्हाला जर नाश्ता वगैरे करायचा असेल तर हा प्लेस तुमच्यासाठी बेस्ट आहे. तुम्ही इथे सकाळी नाश्ता करू शकता, देन त्यानंतर इथला हा जो किल्ला आहे हा 10 वाजता चालू होतो, देन त्यानंतर तुम्ही नानी दमण फोर्ट हा एक्सप्लोर करायला जाऊ शकता. इथे आल्यानंतर नाश्त्यासाठी फास्ट फूड आम्ही ट्राय करत होतो, तर तुम्हाला इथल्या गोष्टी दाखवून देतो. तर इथला समोसा बघा, इतकूस आहे एवढासा छोटा. तर हे बटाटे वडे आहेत, बटाटे वड्याची साईज बघा. आणि हे पालक भजी आपण आपल्या इथे असे मिळतात, बट हे मेथी भजी आहेत. एक पाव में एक डाल के देते हो या? एक पाव में दो. एक पाव में दो डाल के देते हो. बघा त्या बटाट्याची साईज खूप कमी असल्यामुळे ते एका पाव मध्ये दोन टाकून देतो. नाश्ता करायचा असेल तर हा किल्ला आहे, आणि किल्ल्याच्या जस्ट बाहेर सगळे नाश्त्याचे स्टॉल आहेत, बट बरेच स्टॉल इथे इव्हिनिंग नंतर चालू होतात कारण तेव्हा खरा क्राऊड इथे येतो. बट इथे जे स्टॉल आहेत हे सकाळचे तुम्हाला चालू मिळतील आणि इथे तुम्ही येऊन नाश्ता वगैरे करू शकता. तर इथे ते स्टॉल आहेत, इथे आम्ही नाश्ता केला आणि हा तो किल्ला आहे. तर इथून हा आपल्या हा फोर्टचा एंट्रन्स आहे, बट एंट्रन्सच्या बाहेर खूप इंटरेस्टिंग अशी गोष्ट आहे, ती म्हणजे की या पूर्ण भागाला नानी दमण जेटी असं म्हणतात. ते यासाठी म्हणतात की इथल्या ज्या गावकऱ्यांच्या सगळ्या जेटी आहेत या सगळ्या जेटी अशा पुढे लागलेल्या आहेत आणि त्या बघायला खूप छान दिसतात. म्हणजे तर मित्रांनो, जेव्हा आपण या किल्ल्यामध्ये एंट्री करतो तर एंट्री केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ज्या गोष्टीवर आपली नजर जाते तो म्हणजे माझ्या पाठी असलेला हा चर्च आणि त्याच्या बाजूला असलेली दुसरी ती म्हणजे शाळा. तर या किल्ल्यामध्ये आपल्याला एक चर्च आणि एक शाळा या दोन गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. आणि हा चर्च मोस्ट ऑफ टाईम बंद असतो, त्यांचा काही फंक्शन किंवा त्यांना प्रेयर करायचे असते तेव्हा तो चालू केला जातो. आणि या किल्ल्याबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर हा किल्ला पोर्तुगीज यांनी बांधला होता आणि या किल्ल्याचं बांधकाम त्यांनी 1613 चालू केलं होतं. ते या किल्ल्याचं बांधकाम कम्प्लीट व्हायला त्यांना जवळजवळ 50 वर्षाचा कालावधी लागला आणि 1672 या किल्ल्याचं काम कम्प्लीट झालं. आणि या किल्ल्याला आपण नानी दमण फोर्ट म्हणून देखील ओळखतो आणि त्यासोबतच आपण सेंट जेरम या नावाने देखील या किल्ल्याला ओळखतो. आणि हा जर किल्ला तुम्हाला एक्सप्लोर करायचा असेल तर हा किल्ला टोटल 12,500 स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेला आहे. आणि या किल्ल्यावरती जर तुम्हाला एक्सप्लोर करायचा असेल तर एक प्रॉपर अशी भिंत आहे, या भिंतीवरती फिरून हा पूर्णपणे किल्ला तुम्ही एक्सप्लोर करू शकता. आता माझ्या उजव्या हाताला आहे मोती दमण किल्ला, आहे नानी दमण किल्ला, आणि हे दोन पार्टमध्ये डिवाईड झालेलं आहे दमण. त्यातला एक पार्ट म्हणजे नानी दमण फोर्ट आणि दुसरा म्हणजे मोती दमण.
तर फोर्ट बघून जस्ट आपण आता फोर्टच्या बाहेर आलो आणि जसं सकाळी तुम्हाला जाताना दाखवलं किंवा मगाशी तुम्हाला दाखवलं की हा जो स्टॉल आहे इथे नाश्ता वगैरे केला आणि इथेच आपली एंजल पाठी पार्क करून गेलो होतो. हेल्मेट कीज वगैरे सगळं सामान आम्ही इथे ठेवून किल्ला बघून आलो आणि ते एक गोष्ट बरं झाली की हेल्मेट वगैरे आम्ही कॅरी नाही केलं कारण ते घेऊन फिरताना आम्हाला थोडासा त्रास झाला. सो इथून आपल्याला आणखीन एका स्पॉटवरती जायचं आहे. आपण फोर्ट बघितला या जेटीज बघितल्या आणि त्यानंतर आपण आता जाणार आहे एका लेकवरती. चलो आंटी थँक्यू. इकडे आपल्याला पार्किंग वगैरे खूप छान मिळालं म्हणजे विदाऊट टेन्स आपण फिरू शकलो बिंदास. नाही तर काय काय ठिकाणी कसं होतं की यार बाईक आहे का उचलून तर नसेल घेऊन गेले किंवा कोण काही छेडखाणी तर करत नसेल अशा बऱ्याच फिलिंग आपल्याला येतात. बट इथे एकदम सेफ पार्किंग राहिली. तुम्हीसुद्धा आलात की असंच करत जा. इथे आल्यानंतर थोडंफार काहीतरी खास जा आणि त्यांच्याच भरोश्यावरती त्यांच्या विश्वासावरती तुम्ही बाईक पार्क करून किल्ला बघायला जात जा. ओके हे सगळे माझ्या डाव्या बाजूला सगळे यांच्या खाण्याचे स्पॉट आहेत जे की 4 वाजता चालू होतात सगळे कारण लोक सनसेट बघायला किंवा ते समोरचा दमण किल्ल्याचा व्ह्यू बघायला लोक इकडे इव्हिनिंगच्या टायमिंगला येतात. त्यामुळे नाश्त्याचे बरेच आयटम तुम्हाला किंवा चटर बटर जे काही आपण बोलतो बाहेरचं ते सगळे खाण्याचे आयटम तुम्हाला 4 नंतर इथे चालू मिळतात. तर आपण आपल्या पुढच्या नेक्स्ट स्टॉपसाठी निघालो आहे. त्या स्टॉपचं नाव आहे मिसरोल लेक. तर लेक वॉटर पार्क आहे आणि ते या साईडला आहे आणि रिसॉर्ट हा या साईडला आहे. सो आपल्याला वॉटर पार्ककडे जायचं आहे त्या लेककडे. सो आपण इथून स्ट्रेट निघालो आहे. थँक्यू. ओके पोहोचलो आपण मिसरोल लेकला आणि इथं तुम्ही आलं तर तुम्हाला तिकीट घ्यावी लागते ज्याची मोठ्या माणसांची 10 रुपये तिकीट आहे. 3 वर्षाच्या खाली असेल तर फ्री, 3 वर्षाच्या वरती असेल तरीसुद्धा 10 रुपये तिकीट आहे. त्यासोबत बस पार्किंग 15, कार पार्किंग 10, स्कूटर पार्किंग 5 आणि रिक्षा पार्किंग 5. म्हणजे जास्त कॉस्टली नाही आहे, बजेटमध्ये आहे हे. ओके तर बोटिंगसुद्धा आहे गाईज आतमध्ये. कपल बोटचे 200 रुपये आहे, फॅमिली बोटचे 300 रुपये आहे. ज्याच्यामध्ये 4 लोक आणि 2 मुलं तुम्ही फिरू शकता. फॅमिली मोटर बोट आहे 400 रुपये आणि बिग मोटर बोट आहे 500 रुपये. म्हणजे रिजनेबल कॉस्ट आहेत, जास्त महाग नाही आहेत. ठीक आहे. ओके तर इथे कॅमेरा देखील अलाउड नाही आहे, पेट्स देखील अलाउड नाही आहे. सो आपण आता हा कॅमेराचा सेटअप सगळा बंद करून ठेवूया. मिसरोल लेक मध्ये आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा इथे एक ब्रिज बघायला मिळतो. हा असा ब्रिज बनवलाय, ब्रिजवरून चालत आपल्याला आतमध्ये जायचं आहे. जर आपल्याला बोटिंग वगैरे काय करायचं असेल तर ते देखील आपण इथे करू शकता. त्याचे जे काही चार्जेस असतील ते तुम्हाला मी मगाशी सांगितलेच आणि पार्किंगचे जे काही मी तुम्हाला पैसे सांगितले तर सध्या पार्किंगचे पैसे नाहीत घेत आहे, फ्रीमध्ये पार्किंग आहे इथे. आणि लेक जर म्हणाल ना खूप छान नीट अँड क्लीन लेक आहे. प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यामुळे तेवढी जास्त काळजी इथे घेण्यात आली. तर काय आम्ही आता बुलेट ट्रेनमध्ये बसणार आहे. बुलेट ट्रेनची 50 रुपये पर पर्सनची पावती आहे. क्या वा दे स्पेशल डब्बा आपल्याला. छान आहे रे, छान म्हणलं, आवडलं मला. आणि आपण बोटिंगचा पण लेक होऊन मस्त गोल मारू शकतो. हो गेलो. तर बुलेट ट्रेन मध्ये आपण बसलोय आता आणि बुलेट ट्रेन मध्ये तुम्हाला बसायचं असेल किंवा बुलेट ट्रेन आता चालू झाली तशी बुलेट ट्रेन मधून तुम्हाला ट्रॅव्हल करत असेल तर मिनिमम 6 लोक तुम्हाला बुलेट ट्रेन मध्ये लागतील. तेव्हा बुलेट ट्रेन घेऊन तुम्हाला या लेकचा एक पूर्ण चक्कर मारेल आणि आता ही चक्कर आपली चालू झाली.
तर हा समोर ब्रिज दिसतो, या ब्रिजवरून आपण आता इथपर्यंत आलो. तर हे त्यांचं रेस्टॉरंट आहे आणि रेस्टॉरंटच्या जस्ट बाजूला लेक मध्ये आतमध्ये जाण्यासाठी बोटिंग वगैरे आपण करू शकतो. तर ही तुम्हाला रिसिप्ट मिळते. आम्ही दोघेच जण आहे, दोघा जणांना कपल बोट मिळते. तर आम्ही आता दोघेच जण कपल बोट मध्ये, म्हणजे राजनसवाली बोट आहे तिथे, त्या बोट मध्ये बसून आम्ही एक 20 मिनिटाचा फेरफटका मारणार आहे. आणि 20 मिनिट तुम्हाला या बोट मध्ये टायमिंग मिळतं, 20 मिनिटामध्ये तुम्हाला रिटर्न यायचं आहे. थोडा बहुत लेट होगा, 5-1 मिनिट तो चल जाता है. ओके, थँक्यू. हे सगळं काय मॅनमेड आहे आणि खूप छान प्रकारे त्यांनी हे सगळं बनवलं आहे. तर आता कपल तर नाही आमच्यामध्ये कोणी, सो तो आणि मी ॲज अ कपल म्हणून या बोटमध्ये आता राईड करणार आहे. फायनली गाईज, राज हस खूप हावशा औषध घेतला तर खरा, पण 50% पण नाही आलो, 40% पण नाही आलो पाठी बघू शकता. आणि पूर्ण पायांची वाट लागलेली आहे. श्री एकटाच मारतोय असं वाटतो, खाली फुकट घेतला नाही. कारण काय होतं, तुम्ही जर दोघे जण असाल किंवा कपल असाल तर तुमच्याकडे प्रायव्हसीसाठी हाच एक ऑप्शन आहे, म्हणजे दोन जणांसाठी. आणि आम्हाला अशी काही प्रायव्हसीची गरज नव्हती तशी, पण दोघेच जण होतं त्यामुळे आम्हाला घ्यावं लागलं मजबुरीमध्ये. अरे तू लॉकडाऊन काय मारतोय आणि ऑपरेटर श्री पैसा पैसा वसूल करूया ना. हा सर, गाईज रात्रीचं जर इथे आलात ना तर रात्रीची खूप छान अशी तुम्हाला लाईटिंग बघायला मिळेल. कारण हे जे सगळे ब्रिज बनवलेत ना, याच्यावरती छान अशी लाईटिंग आहे. लेकच्या बरोबर मध्ये त्यांनी असे इथे पॉईंट काढलेले आहेत ज्यातून आपल्याला कारंजे आणि लाईटचे इफेक्ट संध्याकाळी खूप छान असे बघायला मिळतील. तर छान आहे एकंदरीत, म्हणजे आवडलं. तुम्ही इथे आलात तर मोस्ट रिकमेंडेड प्लेसमध्ये हा प्लेस सुद्धा आहे. सो एकदा नक्की इकडे आलात तर. तर गाईज ही लेक तर आपले बघून झाले. तुम्ही जर इकडे आलात, जसं मी तुम्हाला सुरुवातीला बोललो की इथे एंट्री फी आहे 10 रुपये, बट फक्त 10 रुपये नाही, इथे आल्यानंतर तुमच्या आतमध्ये बरेच असे पैसे खर्च होऊ शकतात. बरेच म्हणजे एवढे सुद्धा कॉस्टली नाही आहे, रिझनेबल आहे. बोटिंगचे वेगळे चार्जेस आपल्याला द्यावे लागतात. देन त्यानंतर आपल्याला बुलेट ट्रेनमध्ये बसायचं असेल तर त्याचे वेगळे चार्जेस आपल्याला द्यावे लागतात. त्यासोबत इथे रेस्टॉरंट आहे आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत, त्या गोष्टींचा आपल्याला आनंद घ्यायचा असेल तर थोडेफार पैसे हे मोजावे लागतात. बट मी बोलेन की हे खूप रिझनेबल आहे, खूप जास्त रिझनेबल आहे. त्यामुळे तुम्ही जर इकडे कधी आलात तर न चुकता या प्लेसला तुम्ही एकदा तरी व्हिजिट नक्की द्या. अच्छा ठीक आहे, चलो थँक्यू. हा तर त्यांनी पार्किंगचे काही पैसे आपल्याकडून घेतले नाहीत, बट आमचा आता विषय चालला होता की इथे कॅमेरा अलाउड नाही आहे, बट मोबाईल अलाउड आहे. मोबाईलमध्ये तुम्ही फोटो व्हिडिओ शूट बीट सगळं जे काही पाहिजे तुम्हाला ते करू शकता, बट कॅमेरामधून नाही करू शकत. इस लॉजिक कोक मे कॅन आमदू. तर आता 1:30 वाजलेत आणि पोटापाण्याचं काहीतरी आपल्याला बघावं लागेल. ओके, जेवणासाठी हॉटेल शोधतो आहे आम्ही, बट बीचच्या इथे हवं तसं रेस्टॉरंट नाही मिळत. बट काल मी याची ॲडव्हर्टायझिंग बघितली होती, ॲडव्हर्टायझिंग म्हणजे जाताना मला दिसलं होतं. तर आज आपण इथे जेवूयात. तर काय, काल आम्ही ज्या दर्या हॉटेलमध्ये जेवलो होतो त्याच्या बाजूलाच एक रेस्टॉरंट आहे, हॉटेल रत्नाकर करून. त्या हॉटेलमधल्या जेवणाची टेस्ट केलाच, ह्या हॉटेलमधल्या जेवणाची टेस्ट करूया आणि तुम्हाला सांगूया. व्हरायटी थोडीशी पाहिजे ना, त्यामुळे काल कसं तिकडे ऑर्डर देताना त्या लोकांनी आपल्याला सजेस्ट केलेलं की तू हे खा ते खा, पण आज आपल्याला त्या लोकांनी सजेस्ट नाही केलं. त्यामुळे आम्ही एक लसुणी पालक ही डिश ऑर्डर केली, त्यासोबत रोटी वगैरे, बस तेवढाच लंच करू. लसुणी पालक आपण ऑर्डर केलेली, ती आली इथे, म्हणजे छान लागते खायला. जर तुम्ही जर काहीच खाल्ली नसेल तर एकदा नक्की ट्राय करा. म्हणजे नेहमी कसं आपण रेड ग्रेव्हीची डिश ऑर्डर करतो आणि खूप कमी ग्रीन ग्रेव्हीची डिश आपण ऑर्डर करतो, बट ही वाली डिश मला आवडते ग्रीन ग्रेव्हीमधली. थँक्यू. खाल्ली श्री काय खाल्ली ना, पण लसूण त्याचा एकदम फ्राय करून देतात. हे फ्राय केलं की नाही लसूण कच्चे आहे का? आपल्याकडे कसं लसुणी पालक आपण घेतल्यानंतर लसणाला मस्त असा तडका मारून देतात, बट इथे लसूण त्यांनी कच्चाच टाकून दिलेला याच्यामध्ये, म्हणजे आणि देन तसाच दिला. जर लसणाला जर तडका मारून दिला असता ना प्रॉपर तर अजून खूप छान लागलं असतं खायला. लसूण कच्चा असल्यामुळे एवढी मजा नाही. तर लसुणी पालक आपण ऑर्डर केलेलं आहे, लसुणी पालक आपला खाऊन झालं आहे, बट त्यामधलं फक्त पालक खाल्लं आहे, लसूण आपण असंच ठेवलं आहे कारण तो पूर्णपणे कच्चा होता. जर तुम्ही इथे आलात तर ही डिश अजिबात ऑर्डर करू नका, नॉट रिकमेंडेड. तर निघालो गायचं आपण रत्नाकर हॉटेलमधून. एकंदरीत असा स्पेस आहे, पार्किंग स्पेस इथल्या हॉटेलला खूप जास्त आहे ना रे.
है ना, म्हणजे त्यांची जेवढी सिटिंग अरेंजमेंट आहे त्यापेक्षा डबल ट्रिपल हा पार्किंग स्पेस त्यांनी इथे बनवला आहे. छान आहे. आणि ही सगळी ना वरती काजूची झाडं आणि याला भरपूर असे काजू आले. अरे सॉरी पुन्हा विचारलं, हे सगळे चिकूची झाडं आणि भरपूर असे चिकू आले तिथे सगळ्या झाडांना. आज बराच वेळ उन्हामध्ये आम्ही फिरलो त्यामुळे माझी तर एनर्जी एकदम लो झाले. मी आता जेवण केलं बट त्याने सुद्धा असं मला एनर्जेटिक अजिबात नाही वाटत आहे. थोडा वेळ का होईना रेस्ट करावी लागेल, नाहीतर माझा एक व्हिडिओ एडिट करायचा तो एडिट करत बसावं लागेल मला. गाईज तुम्ही जर दमन एक्सप्लोर करत असाल तर तुम्ही काम करा, सकाळी अर्ली मॉर्निंग घरातून निघा. अर्ली मॉर्निंग निघून एक 11 या 12 वाजेपर्यंत तुम्ही ते प्लेसेस कवर करा. देन 12 ते 4 तुम्ही रेस्ट करा प्रॉपर अशी. देन 4 वाजता तुम्ही घरातून बाहेर निघा, कारण तेव्हा ऊन खूप कमी झालेलं असतं आणि तेव्हा तुम्हाला फिरायला एवढा त्रास नाही होणार आहे जेवढा त्रास आता मला होतो आहे. कारण जो काय उन्हाचा पिरियड आहे त्या पिरियडमध्ये आम्ही फिरलो आहे. 3 वाजले जातात आणि 3 वाजता आम्ही रेस्ट करायला रूमवरती निघालो आहे, जे थोडंसं चुकीचं आहे. 12 वाजता आम्ही खरं तर रूमवरती जाऊन रेस्ट करायला पाहिजे होती, म्हणजे जो मेन उन्हाचा तडाखा आहे ना तो आम्हाला लागला नसता. लंच वगैरे केला, लंच करून आपण आता घरी आलोय आणि हा आजचा जो व्हिडिओ आहे ना मी इथेच एंड करतोय. तर आज आपण काय पाहिलं, आज आपण नाणी दमन जेटी पाहिली, पण सध्या तिथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळे प्रॉपर आपल्याला तो व्ह्यू कॅप्चर करता आला नाही. बट ते जर काही तिथे काम नसतं ना तर त्या ज्या लागलेल्या जेटी आहेत तर खूप सुंदर खूप छान दिसतात आपल्याला तिकडे. ते एक आपण पाहिलं. त्यानंतर आपण गेलो नाणी दमन फोर्टवरती. सो तो एक फोर्ट आपण बघितला. देन त्यानंतर आपण गेलो मिसरोली गार्डनमध्ये. सो ती एक लोकेशन खूप चांगली आहे. तर आज आपण अशा 2 या 3 स्पॉट आपण कव्हर केले, पण हे आपल्या 1/2 दिवसामध्ये कव्हर झालेत. आणखीन आपला 1/2 दिवस बाकी आहे, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करणार आहे. सो तुम्हाला जर 1/2 दिवसामध्ये काही गोष्टी कव्हर करायच्या असतील तर नाणी दमन फोर्ट आहे, नाणी दमन जेटी आहे, त्यानंतर मिसरोली लेक आहे, ती लेक तुम्ही 1/2 दिवसामध्ये कव्हर करू शकता. आणि राहिलेल्या 1/2 दिवसामध्ये तुम्हाला काही कव्हर करायचं आहे हे मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बघाच बघा, बट येणारा जो व्हिडिओ आहे ना तो देखील तुम्ही न चुकता आवर्जून बघा. सो गाईज आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर काही कारणासो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल ना नक्की एकदा एक लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा. सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.